श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घातली गेल्यानंतर भारतात सुद्धा याच मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच केरळमध्ये एका मुस्लिम एज्युकेशन सोसायटीकडून शाळा महाविद्यालयात बुरखाबंदी करण्यात आली आहे. यावरून मोठा वाद सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र या बुरखाबंदीबाबत मुस्लिम महिलांना काय वाटतंय जाणून घेऊयात. श्रीलंकेतील आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकन सरकारने बुरखाबंदी घातली आहे. या निर्णयानंतर भारतातसुद्धा अशी मागणी होत असून त्याला विरोधही होत आहे. नुकतेच सामना या मुखपत्रातील संपादकीयमधून बुरखा आणि नकाबबंदीची मागणी केली होती. मात्र नंतर ही वर्तमानपत्राची व्यक्तिगत भूमिका असल्याचं शिवसेनेने स्पष्ट केलं. कोणी काय कपडे घालावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने तसा निकालसुद्धा दिलाय. वैयक्तिक गोपनीयता हा देशातील नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे बुरखा घालण्यावर कोणीही बंदी आणू शकत नाही असं मुस्लिम महिलांनी आपली मते व्यक्त केली आहेत. श्रीलंकेतील साखळी मानवी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेतील सरकारने सुरक्षिततेसाठी मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी आणली आणि त्याचं राजकारण भारतातही सुरू झालं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेनेने आपली भूमिका मांडलेली आहे की भारतातही तशा पद्धतीचा कायदा लागू झाला पाहिजे, मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी आणली पाहिजे, असंच सामनाच्या अग्रलेखातनं मांडण्यात आलं आहे. मात्र याबाबतीत मुस्लिम महिलांना काय वाटतं, त्यांचं मत काय हे आपण जाणून घेणार आहोत. आपको क्या लगता है की बुरखा जो उस पे बंदी आणा चाहिए ऐसा कायदा करना चाहिए क्या? जी नहीं है. औरत का पर्दा ये विकार है, इसकी इज्जत है, इस पे बंदी नहीं आना चाहिए. ये हमारे इस्लाम में है, ये ज़रूरी करना. आपको मानते हैं? ओके. आपको क्या लगता है? पर्दा औरत का सबसे बड़ा जेवर है. अच्छा. पर्दे से औरत बाहिजाब रहती है, उसको अपनी हिफाजत उससे अपनी हिफाजत करती है. इसके बारे में किसी को बोलने का कोई अधिकार नाही आहे. भारतात लोकशाही आहे, त्याप्रमाणेच हा ऐच्छिक विषय आहे की प्रत्येकजण प्रत्येकाची मर्जी आहे की बुरखा घातला पाहिजे की न पाहिजे. आपको क्या लगता है, बुरखे पे जो बंदी आ रही है वो आपको जायज लगती है क्या? नहीं, पर्दा हमारी इज्जत है, पर्दा हमारी इस्लामी पहचान है, पर्दा हमारे इज्जत है, हमारा जेवर है. इसमें किसका अंदा वो नहीं, दखलंदाज नहीं है कि हमारे मजहब में ध्यान दे करे. आपको क्या लगता है? नहीं, हमारे पर्दे पे किसी की दखल अंदाजी चाहिए नहीं. हम लोग का पर्दा हम लोग खुद करते हैं. ये हम लोग का जेवर है, हम लोग के हिजाब है, ये हम लोग की माँ बाप की इज्जत है, परवरदिगार की इज्जत है ये. अच्छा. आता काही तरुण मुली सुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांचं मत कदाचित वेगळं असू शकतं, आपण त्यांचंही मत जाणून घेऊयात. हां, तुम्हाला काय वाटतं? आपको मराठी येते? हां, ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं? पहिले तर हे की आपला भारत सगळ्या धर्माला एक दर्जा देतो आहे, तर आपण पण विचार करायला पाहिजे की हिंदू पण एक आहे आणि मुसलमान पण एक आहे. आमच्या हिंदूमध्ये जसं वेगळे वेगळे पद्धत असतं, तसं आमच्यात बुरख आहे, तर आमचं बुरख आमची इज्जत आहे. तर कोणाला पण हे नाही पाहिजे की आमची इज्जतला काही आज घ्यावा म्हणून. तर आम्हाला असं वाटतं की पडद्यावर हे बंदी घेणं हे बरोबर नाही आहे. आपल्या भारत देशात भारतात सगळं एक आहे. जेव्हा आपण सांगतो की भारतमध्ये सगळ्यांना हे आहे की सगळे एक लोकशाही आहे, तर लोकशाहीमध्ये हे बंधन तर नकोच आहे. म्हणून याचं कुठेतरी राजकारण केलं जातं असं वाटतंय तुम्हाला? हो, मला असं वाटतंय की आता हे निवडणूक आलेली आहे म्हणून हे राजकारण चाललेलं आहे की एक धरावं काय मोमेडनमध्ये हे बुरखा मेन आहे, तर ह्यांना या ह्याच्यावर हे करावं आणि काही पण आपलं विचार. ओके. म्हणजे राजकीय लोक या गोष्टीचा फायदा घेतोय. राजकीय लोक या गोष्टीचा फायदा घेतात आहे. बरं, तुला काय वाटतं? आपको क्या लगता है? किसीने कंपलराइज नहीं किया है क्या पहनो क्या पहनना चाहिए. ये हमारी मर्जी है, इसलिए हम पहनते हैं और हमको अच्छा लगता है. सो नो वन हैज दैट राइट टू इम्पोज दैट ऑन अस कि हमें नहीं करना चाहिए. हमें करना है, हम करेंगे. आपको क्या लगता है? मुझे लगता है बुरखा हमारे मज़हब हमारी औरतों की जीनत है और बुरखा हमारे लिए कंपलसरी है एंड इट इज़ अ मीन ऑफ सेफ्टी फॉर अस एंड एज इंडिया इज़ अ डेमोक्रेटिक कंट्री एंड वी हैव द राइट टू वोट एंड वी हैव द राइट टू चूज़ द गवर्नमेंट. सो वी कैन डू वट एवर इफ गवर्नमेंट इज़ इम्पोजिंग एनी रूल्स ऑन अस एंड द गवर्नमेंट कैन नॉट इंटरफियर इन द रिलीजन. ओके. एंड इफ श्रीलंका लेट इट बी श्रीलंका ब्लास्ट और लेट इट बी एनी ऑफ द ब्लास्ट, देर शुड बी सिक्योरिटी टूवर्ड्स द गवर्नमेंट टू द पीपल बिकॉज वी आर इलेक्टिंग द पीपल एंड द गवर्नमेंट इज़ फॉर अस. सो द गवर्नमेंट शुड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द सिक्योरिटी ऑफ ऑल द सिटीजन्स ऑफ द कंट्री. इट शुडंट बी ऑन द क्लोदिंग ऑफ एनी ऑफ द सिटीजन. ओके. कुछ पॉलिटिकल लोग इसका फ़ायदा ले रहे हैं ऐसे आपको लगता है? पॉलिटिकल लोग यहाँ डेफिनेटली इसका फ़ायदा लेते हैं क्योंकि अब इलेक्शन आ रहा है,
तो उस हिसाब से वो तो अपने पार्टीज़ के लिए, इलेक्शन के लिए, वोट के लिए, फॉर द कैंपेनिंग ऑफ द पार्टीज़ दे विल डू ऑल दिस, बट वी हम सिटीजन्स को अवेयर होना चाहिए कि हमें किस गवर्नमेंट को सिलेक्ट करना है, दैट विल बी फॉर द बेटर ऑफ आर जनरेशन, फॉर द बेटर ऑफ आर फ्यूचर्स। आपको क्या लगता है? हमको ये लगता है कि ये जो हमारा बुरखा, ये सिर्फ एक कपड़ा नहीं है, ये हमारे लिए बहुत बड़ी इज्जत की बात है। वहाँ श्रीलंका में जो हुआ है, जो भी कांड्स हुए हैं, उन लोगों का क्या चल रहा है कि ये बुरखा नहीं पहनना चाहिए, इसी पे उन लोगों ने बैंड लगाया है। बट ठीक है, ये हमारे लिए बहुत बड़ी इज्जत है, ये काला कपड़ा नहीं है, और किसी को ये अलाउ नहीं होता कि किसी की कास्ट पर हाथ उठाए या बुरखा बंद किया जाए। ये किसी को ये इतना हक नहीं दिया गया है कि हमारे मुस्लिम कास्ट पर बुरखा के बंदी लगाई जाए, और ये बहुत बैड न्यूज़ है कि श्रीलंका में बुरखे के ऊपर बैंड लगाया जा रहा है। आपण आता सर्वच महिलांचं मत घेतलेलं आहे, तर बुरखा हा एक ऐच्छिक विषय आहे, प्रत्येकाने स्वतःच्या इच्छेनुसार हा त्यांनी बुरखा परिधान केलेला आहे, तर कुठल्याही सरकारचा असेल किंवा कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता या सर्व महिला आम्ही बुरखा घालणार असं सांगतात, कारण तो त्यांचा ऐच्छिक विषय आहे। कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमानूस पुणे।